वेलकम टू अ न्यू व्हिडिओ ऑफ जीपी ट्रॅव्हल डायरीज. आजचा व्हिडिओ मुंबईतील इलेक्ट्रिक डबल डेकर बसचा एक इन डेप्थ कव्हरेज आहे. 21 फेब्रुवारी 2023, भारताची पहिली इलेक्ट्रिक डबल डेकर बस मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते नॅशनल सेंटर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स नरीमन पॉइंट पर्यंत धावली. ही इनॉग्रल ट्रिप मार्ग क्रमांक 115 वर सकाळी 9:15 सोडण्यात आली. बसचे प्रवास भाडे होते फक्त 6 रुपये. सोमवार ते शुक्रवार ही डबल डेकर बस मार्ग क्रमांक 115 तर शनिवार आणि रविवार हेरिटेज मार्गावर चालवण्यात येईल अशी माहिती बेस्ट उपक्रमाने आपल्या प्रेस रिलीजद्वारे दिली. देशाची पहिली इलेक्ट्रिक डबल डेकर बस चालवायचा मान श्री युवराज खांडगे यांना मिळाला. पहिलाच दिवस असल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस बाहेर बरीच गर्दी जमा झाली होती. पहिल्याच दिवसापासून बेस्टने या इलेक्ट्रिक डबल डेकर मध्ये सेल्फ टॅपिंगची सुविधा दिली, ज्यामुळे बेस्ट चलो ऍप आणि चलो कार्ड धारकांना चढण्यास प्रथम प्राधान्य मिळते. नव्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसमध्ये आपल्याला 65 सीट्स मिळतात, तर गर्दी मॅनेज करण्यासाठी 2 जिने आणि 2 दरवाजे देण्यात आले आहेत. जमा झालेल्या गर्दीतून वाट काढत शेवटी बसमध्ये प्रवेश मिळवला. एकदाचा कार्ड टॅपिंग केलं आणि जवळच असलेल्या जिना पकडून अप्पर डेक गाठला. पहिलाच दिवस असल्यामुळे सर्वत्र आनंदाचं वातावरण होतं आणि पुढल्या 5 मिनिटात आपली बस NCPA करिता रवाना झाली. डिजिटल बसमध्ये तिकीटिंग बरंच सोपं आहे. बसमध्ये चढताच टॅपिंग करा आणि बसमधून उतरण्यापूर्वीच टॅपआउट करून आपलं तिकीट घ्यायला विसरू नका. तर मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते NCPA असा आपला पहिला प्रवास इथेच संपतो. आता वेळ आली आहे हेरिटेज मार्ग एक्सप्लोअर करायची. हेरिटेज रूट डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी चौक म्युझियम येथून सुरू होऊन गेटवे ऑफ इंडिया, मरीन ड्राईव्ह आणि गिरगाव चौपाटी असं फिरून पुन्हा म्युझियम येथे संपतो. या मार्गावर अप्पर डेक साठी आपल्याला 150 रुपये तर लोअर डेक साठी 75 रुपये मोजावे लागते. बसची फ्रिक्वेन्सी आहे 1 तास. म्युझियम हून सकाळी ठीक 11 वाजता आमची इलेक्ट्रिक डबल डेकर बस हेरिटेज मार्गावर रवाना झाली. हेरिटेज रूट वर आपला पहिला स्टॉप आहे गेटवे ऑफ इंडिया. ताज हॉटेल समोर 5 मिनिट हॉल्ट घेतल्यानंतर आपण येतो कुलाबा कॉजवेला. कुलाबा कॉजवे घेऊन आपण थेट पोहोचतो रिगल सिनेमाला, जिथून टर्न घेतल्यानंतर आपला पुढचा मार्ग जातो मंत्रालयाच्या दिशेने. ज्यानंतर विधान भवन मागून जाऊन आपण पोहोचतो नॅशनल सेंटर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स NCPA आणि मग येतो आपला पुढचा स्टॉप जो आहे हॉटेल ट्रायडंट नरीमन पॉइंट. मरीन ड्राइवर आपला प्रवास कंटिन्यू करण्यापूर्वी नरीमन पॉइंट येथे आपला 5 ते 10 मिनिटाचा हॉल्ट होता, जिथे फोटो सेशन्स आणि समुद्राहून येणारा थंडगार वारा एन्जॉय करण्यासाठी आपल्याला थोडा वेळ दिला होता. कारण इथून पुढला प्रवास आपला होता विना थांबा गिरगाव चौपाटी. या दरम्यान बसचा बाहेरून एकंदरीत ओव्हरव्ह्यू घेऊया. फर्स्ट थिंग्स फर्स्ट, वायपर खाली आपल्याला स्विचची बॅचिंग मिळते. या व्यतिरिक्त हॅलोजन हेडलॅम्प्स, टर्न इंडिकेटर्स आणि DRL आपल्याला मिळतात.
अँटनीकडून या बसची बांधणी झाल्यामुळे अँटनीचं ब्रँडिंग, ड्रायव्हर सीट मागे आपल्याला एक इमर्जन्सी एक्झिट डोअर आणि त्यामागे BSTचा मोठा असा लोगो मिळतो. बसची मागील बाजू म्हणायची झाली तर अपर डेक वरून बघण्यासाठी एक छोटीशी खिडकी दिली आहे ज्या खाली आपल्याला मिळतो एक LED डेस्टिनेशन बोर्ड. हेरिटेज रूट वर असताना तरी या बसचा LED डिस्प्ले बंद ठेवण्यात आला होता, पण वीकडेज मध्ये आपल्याला AC 115 हा मार्ग या LED डिस्प्ले वर फीड केलेला आढळून येईल. मागे स्विचचा बॅचिंग, यासोबत EV 22 जे या मॉडेलचं नाव आहे. EV 22 या बॅचिंग जवळच आपल्याला LED टर्न इंडिकेटर्स, रिव्हर्स इंडिकेशन लाईट आणि टेल लॅम्प मिळतात. बस मागे असलेल्या LED इंडिकेटर पासून किंचित खाली आपल्याला एक रिव्हर्स पार्किंग कॅमेरा सुद्धा आढळेल. बस मध्ये स्मूथ एंट्री आणि एक्झिट साठी दोन दरवाजे देण्यात आले आहेत. यासोबतच आतमध्ये दोन जिने आपल्याला मिळतात. डाव्या बाजूला ठीक मधोमध आपल्याला आणखी एक LED डिस्प्ले मिळतो. डबल डेकर बसला झाडावरील फांद्या घासून नुकसान होऊ नये यासाठी अप्पर डेक पुढे स्टेनलेस स्टीलचे रॉड्स फिट करण्यात आले आहेत. अप्पर डेक आणि लोअर डेक साठी वेगवेगळे तिकीट दर असल्यामुळे हेरिटेज टूर दरम्यान क्वचितच कोणी लोअर डेक वर बसणे प्रेफर करेल. रविवार असल्यामुळे बस बऱ्यापैकी भरली होती. या व्यतिरिक्त गेटवे ऑफ इंडिया आणि नरीमन पॉइंट येथे बराच वेळ हॉल्ट घेतल्यामुळे आणखी प्रवासी तिकीट काढून चढले. आता एकंदरीत इंटिरियरचा आढावा घेऊया. संपूर्ण बसमध्ये सेंट्रलाइज्ड एअर कंडिशनिंग, प्रत्येक सीट खाली USB चार्जिंग पोर्ट, खिडकीजवळ स्टॉप रिक्वेस्ट बटन व सुरक्षेकरिता CCTV कॅमेरे आणि इमर्जन्सी SOS बटन देण्यात आले आहे. नरीमन पॉइंटला 10 मिनिटात थांबल्यानंतर आपली इलेक्ट्रिक डबल डेकर बस क्वीन्स नेकलेस म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या मरीन ड्राईव्हवर रवाना झाली. इथून आपला पुढचा स्टॉप होता गिरगाव चौपाटी. मरीन लाईन्स फ्लायओव्हर गेल्यानंतर आपल्याला मुंबईच्या कोस्टल रोडचे काम जोमात होताना दिसेल. आता गिरगाव चौपाटीला आपली डबल डेकर बस सुमारे 10 ते 15 मिनिटं थांबली. काही प्रवासी उतरून चौपाटीवर एक फेरफटका मारायला गेले तर उर्वरित प्रवासी क्रू सोबत बस जवळच थांबले. फुटपाथवरून जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं लक्ष वेधत आपली इलेक्ट्रिक डबल डेकर बस चौपाटी बाहेर उभी होती. चालकाला उत्तम व्हेंटिलेशन मिळावं यासाठी ड्रायव्हर केबिन मध्ये एक पंखा बसवण्यात आला आहे. चालकाच्या सीट वरून मागे येताच आपल्याला पहिला जिना दिसेल. अपर डेक वर येताच आपल्याला 4 ऐवजी फक्त 3 सीट्स मिळतील, जो की एक ड्रॉबॅक आहे. विल्सन कॉलेजहून यूटर्न घेताच आता पुन्हा एकदा चर्चगेटच्या दिशेने जायची वेळ आली. उजवीकडे मुंबई कोस्टल रोडचं काम सुरू असताच मरीन लाईन्सचं तारापूरवाला मत्स्यालय दिसेनासच झालंय. चर्चगेट नंतर ओव्हल मैदान आणि बॉम्बे हायकोर्टचा वळसा घातल्यानंतर आपला पुढचा टप्पा येतो मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. आपल्या हेरिटेज रूटचा सर्वात सुंदर भाग मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साइट समोर जाणे आहे, जे कोणीच मिस करू नाही शकत. DN रोड घेऊन फोर्ट परिसरात फिरताना आपल्याला मुंबईच्या पहिल्या अंडरग्राउंड मेट्रो लाईनची झलक मिळते. हुतात्मा चौक मेट्रो स्टेशन हे कफ परेड बँड्रा सीप्स जोडणाऱ्या Line 3 किंवा अक्वा लाईनचा भाग आहे. Line 3 बहुतांश काम पूर्ण झाले असून याचा पहिला टप्पा 2023 शेवटी उघडणे अपेक्षित आहे.
काळा घोडा आणि जहांगीर आर्ट गॅलरी जाताच आपण पुन्हा म्युझियमला येऊन पोहोचतो, जो आपल्या हेरिटेज मार्गाचा शेवट आहे. बसमधून उतरण्यापूर्वी आपल्याला आठवण करून देतो की बेस्टचा अविभाज्य भाग असलेली बेलपूल या इलेक्ट्रिक डबल डेकर बसमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. तर हा होता मुंबईत कार्यरत असलेल्या स्विच ईव्ही 22 देशाच्या पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचा इन डेप्थ व्हिडिओ. जर आपल्याला हे कव्हरेज आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर व कॉमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आपल्याकरिता आणखी असे व्हिडिओज बनवणे शक्य होईल. दिस इज गंधर्व पुरोहित सायनिंग ऑफ.